तर भावांनो, जर तुम्ही ऑइल फिन डिफेक्टच्या शोधात असाल तर हे व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम महत्त्वपूर्ण आणि माहिती देणार आहे. तर म्हणजे आपण आता फोटोशॉपमध्ये डिझाईन बघतोय की त्यावर एकदम कडक इफेक्ट असा बसलेला असतोय आणि त्यालाच आपण ऑइल फिन डिफेक्ट म्हणतो आहे. तर तो मोबाईलमध्ये कसा मारता येईल, परत त्या मोबाईलमध्ये मारण्यासाठी कोणती ॲप, कोणती सेटिंग आहे, काय संपूर्ण कसा विषय आहे, मी तुम्हाला सगळं क्लिअर तुमच्या डोक्यातनं करतो. तर विषय असा आहे की मी साधा सिम्पल फोटो दाखवणार आहे पहिला आणि त्याचबरोबर त्याला इफेक्ट मारल्यावर तो कसा दिसतो आहे. ओके, तर हाय असा मी तो तुमच्यासमोर लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे. तर मी तो आता फोटो दाखवतो आधी कसा आहे आणि मग त्यानंतर कसा झाला आहे. ओके, तर भाऊ तुम्ही इथं फोटो बघू शकताय की असा एक सिम्पल असा फोटो आहे. तर ह्याला आपण इफेक्ट मारल्यावर हे कसा होतो आहे तर ते मी तुम्हाला दाखवतो आता पुढं. तर असं होतं आहे, इफेक्ट मारल्यावर आपण इफेक्ट मारणार आहे मोबाईलमध्ये, खास करून मोबाईलमध्ये. तर ऑइल फिन डिफेक्ट कसा बसला आहे बघा, पॅन्टला तीन एक नंबर आणि कडकरित्या बसला आहे. नात जर तुम्ही फेसला बघितला तर फेसला पण एक नंबर बसला आहे. तर ह्यो बॅनर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल म्हणजे आपल्या इंस्टाग्राम आय डीवर बघितलाच असतील. तर तुम्ही ह्या म्हणजे बॅनरला ढीक प्रेम दिला आणि 1600 लाईक गेल्यात आणि त्याचबरोबर आपलं इंस्टाग्रामला 9K लवकर जुतील आणि इकडं आपलं आपलं यूट्यूबला आपलं 34K झाल्यात. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर असं ढीक प्रेम राहू दे आणि आपलं इंस्टाग्रामला लवकरच 10K होतील आणि इकडं 35K म्हणजे बरोबर लेवलचा आकडा येईल. तर असंच ढीक प्रेम राहू दे. तर असा होता आणि असा मारला असं झाला. तर हो कसा झाला आपण पुढं संपूर्ण डिटेल्स आपल्या व्हिडिओमध्ये बघा. त्याआधी आपण थोड्या काही कमेंट आहेत त्या आपण वाचाव. ओके, तर आता आपण कमेंट वाचत होऊया. तर भाऊना आता आपली पहिली कमेंट आहे प्रज्वल भाऊ यांची आहे. तर ती म्हणतात की प्रथमेश भाऊ कडक ग्राफिक डिझाईन करतोस भाऊ, तुझ्यासारखा डिझायनर कोणीच नाही भाऊ, फुल राडा करतो तो आणि तू जे सांगतो ते आम्हाला खूप लवकर समजते आणि डिझाईन करायला पण सोपे जाते भाऊ. तुझ्यामुळे आम्ही खूप काही शिकवू शकतो. तो असंच आम्हाला शिकवत राहा आणि एक व्हिडिओ फोटो अरेंजिंगवर सुद्धा एक कर भाऊ, खूप सपोर्ट भेटेल तुला. तू असंच नवीन नवीन डिझाईन आणत जा आणि तुझ्या व्हिडिओला भारी सपोर्ट मिळू हीच ईश्वरचरणी करताना. तर प्रज्वल भाऊ धन्यवाद. तर मी फोटो अरेंजिंगवर म्हणजे फोटोशॉपमध्ये काय पिक्सार्टमध्ये हे अजून कन्फर्म करा, मला कमेंट करा कशावर पाहिजे, तर त्यावर मी आणीन नक्की. आणि एकदम सोपं असते, मी तुम्हाला आपल्या भाषेत आणि एकदम सोप्या भाषेत मी समजून सांगायचा प्रयत्न करीन. तर प्रज्वल भाऊ अनेक म्हणजे अजून एकदा मनापासून धन्यवाद या कमेंटसाठी. तर रितेश भाऊंची आपली नेक्स्ट कमेंट आहे. ते म्हणतात की भाऊ एवढी महत्त्वाची इन्फॉर्मेशन कोणी फुकट देत नाही जेवढी तू देतोयस भावा, खास दुसऱ्याचा एवढं चांगलं विचार करू शकतो. आजकाल कोणालाही आपली ट्रिक्स दाखवू वाटत नाही पण तू दिली खुलास, दिल खुलास दुसऱ्या भल्या दुसऱ्याच्या भल्यासाठी देऊन टाकतो भावा. लव यू, कीप डुईंग अँड वर्क हार्ड ब्रो. रितेश भाऊ मनापासून धन्यवाद. तर कसं आहे, सगळ्यांना यायला पाहिजे ही आपण जी ट्रिक्स, आता आपल्याला जे काही येते एडिटिंग पर कुठलीही गोष्ट असू दे, आयुष्यात कुठलीही गोष्ट असू दे, ती सगळ्यांच्या बरोबर शेअर केल्यामुळं आपली गोष्ट कमी होत्या नाही, त्या उलट आपण जेवढी शेअर करतो आहे आपल्या मित्रांना भावांना परत आपल्या फॅमिलीतल्या काही मेंबर्स असतात त्यांना, तर ते म्हणजे ज्ञान दिल्यामुळे ज्ञान वाढते असं ही एक म्हण आहे ती मी माझ्या अंगी लागू केल्या. तर असंच मी तुम्हाला नवीन नवीन आणि मला जेवढं काही येते त्याचबरोबर मला जे येत नाही ते मी तुम्हाला सर्च मारून परत अनेक काय लाख लढतरी करायला लागू देत पण सगळं करून मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर आजचा व्हिडिओ पण तसाच आहे. तर मला येत होतं पण आणायला टाईम नव्हता खरं, कालचा व्हिडिओ पडला नाही संध्याकाळचा, तर त्यासाठी माफी असावी. पण आज आपण दोन व्हिडिओ टाकू शकतो आज संध्याकाळी. ओके, तर जरा काल जरा बाहेर गेलो होतो त्याचबरोबर जरा तब्येत पण बिघडलेली त्यामुळे जरा उगाच लेट झाला त्यामुळे व्हिडिओ टाकायला नको म्हटलं आता सकाळीच टाका. ओके, तर तेवढं समजून घेता भाऊ जाय आपलो. तर रितेश भाऊ मनापासून धन्यवाद. तर आता आपली नेक्स्ट कमेंट आहे संकेत भाऊ यांची आहे. भाऊ एक नंबर ट्युटोरियल, विषय तर हार्ड असतोच नेहमी, डिक प्रेम सपोर्ट तर कायम असणार तुला, लवकरात लवकर दुसरा व्हॉट्सअप ग्रुप उघड आणि आपल्या सर्व भावांना ॲड कर प्लीज, आणि तुझ्या सर्व व्हिडिओप्रमाणे आजचा व्हिडिओ पण खूप हेल्पफुल आहे आमच्यासाठी, फुल सपोर्ट डिक प्रेम. तर संकेत भाऊ मनापासून धन्यवाद आणि असंच प्रेम राहू दे.
तर व्हॉट्सअप ग्रुपचा विषय राहिला तर आपण एक व्हॉट्सअप ग्रुप काढला आहे, PPJD फॅमिली डिक प्रेम व्हॉट्सअप ग्रुप आहे. तर त्यावर अजून वॅकन्सी असल्या, म्हणजे जर जागा निर्माण असली, म्हणजे जागा असली तर ती तुम्ही ॲड होऊ शकताय, कारण काही एक जण लेफ्ट झाले आहेत त्यातनं. मी काढलं आहे पण एकेकांना असंच ज्या बिनाकामायचे आहेत ती. त्याचबरोबर तिथे जागा असतील तर ती बघा तुम्ही, मी लिंक देतो खाली डिस्क्रिप्शनमध्ये. त्याचबरोबर फुल झाला असणार आहे 100%, मला माहिती आहे. कारण जर नवीन काढला ग्रुप का नाही तर PPJD म्हणजे ती आधी जी मेंबर आहेत की नाही तीच त्याला पण ॲड होणार 100%, मला माहिती आहे. तर जर तुम म्हणजे जर तुम्हाला जर व्हॉट्सअप ग्रुप काढू वाटाले म्हणजे, तर मी टेलिग्रामचं चॅनल आहे आपलं प्रथमेश पाटील ग्राफिक डिझायनर, त्यावर फक्त मी बोलणार, आपलं जे काही रेग्युलर वर्क आहे ते करणार, मी मटेरियल बिटेरियल काही देणार नाही. जर म्हणजे जॉईन व्हायचं असलं तर टेलिग्रामला व्हा, मी तिथं फक्त बोलणार सगळ्यांचं, म्हणजे सगळ्यांबरोबर येईन, आपली गप्पा गोष्टी सगळं तिथं चालू राहणार. फक्त मी काही तिथं मटेरियल बिटेरियल देणार नाही, मी दुसऱ्यांसारखं काहीही करत नाही असं आत्ता सांगतो. टेलिग्रामवर म्हणजे मटेरियल द्यायचं, पर डिग आपलं सबस्क्रायबर वाढवायचं, इकडं डिग प्रेम भेटतं आहे असंच प्रेम देत राहा. मी असंच इकडं नीट नवीन शिकवतेन, मी प्रॅक्टिकली शिकवणारा माणूस आहे, असं डायरेक्ट देणारा माणूस नाही. ओके, तर आता आपली नेक्स्ट कमेंट आहे अविनाश भाऊ यांची आहे. तर ते म्हणतात, एवढ्या भाऊ तू एवढ्या सोप्या आणि सरळ भाषेत सर्व सांगतोस, त्याबद्दल मी तुझे मनापासून कौतुक करतो. आणि तू जे व्हिडिओ एडिटिंग ॲप सांगितले त्याबाबत पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवशील हीच आशा बाळगतो डिग प्रेम. तर व्हिडिओ एडिटिंग ॲपबद्दल अजून ढीग मी काय काय सांगणार आहे, आणि व्हिडिओ एडिटिंग म्हणजे आपलं फिल्मोरा आहे, परत मोबाईलमध्ये कसं एडिटिंग करायचं, आपलं ॲटिट्यूड स्टेटस, परत लग्नपत्र म्हणजे लग्न इन्व्हिटेशन व्हिडिओ होते, सगळं संपूर्ण सांगणार आहे मी. जरा उगच थांबा, आपल्या चॅनलचा अजून जरा उगच सपोर्ट आणि आपला बेस निर्माण होते. अजून मला आपलं म्हणजे म्हणावं तसं वाटत नाही, ग्रोथ चांगली आहे आपली, पण आता आपले जास्त व्हिडिओ पडले त्यामुळे ग्रोथ चांगली झाल्या. मधी फक्त महिन्याला 1,000-1,500 सबस्क्रायबर्स वाढलेलं, त्यामुळं जरा उगच कमी आलं ती ग्रोथ. तर आता दोन तीन दिवसाला आपलं 1,000 सबस्क्रायबर वाढल्यात, त्यापासून मनापासून धन्यवाद त्याबद्दल. तर असं डिग प्रेम राहू दे. तर आजच्या एवढ्याच कमेंट आहेत, तर नक्की तुम्हाला कमेंट आवडल्या असतील, तर असं डिग प्रेम देत राहा. आणि जर तुम्हाला काही अडचण असली, प्रॉब्लेम असला तर कमेंट करा. आणि जर कोणाची कमेंट वाचायची राहिली असेल तर म्हणजे मनापासून माफी मागतो. आणि मी आधीच्या ट्युटोरियलचं पण कमेंट उचललो आहे, तर ज्यांची कोणाची राहिली असेल ती मी त्यांचं पण उचललो आहे. आणि आत्ता पण म्हणजे ह्या ट्युटोरियलला पण कमेंट करा, कारण का मी ह्या म्हणजे जे आत्ता टाकलेलं असते ते जर जास्त उचलतो आहे, ते जे तीन उचलले की मागच्या कुठल्या तर ट्युटोरियलचं एक उचलते असं करतो आहे. त्यामुळे कमेंट करत जा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सांगत जा. ओके, तर आता आपल्या मेन व्हिडिओला आपण चालू करूया, उगच विषयांतर करायला नको. ओके, तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे तुमच्या भावा चॅनलवर पुन्हा एकदा. तर मी प्रथमेश पाटील तुमचं मनापासून स्वागत करतो. तर भाऊंनो, मी व्हिडिओच्या पहिल्या सांगितल्याप्रमाणे तर मी ह्या आपल्या फोटोला, एकदम सिम्पल फोटोला मी या टाईपमध्ये इफेक्ट देणार आहे, मी तुम्हाला पहिलाच सांगितलेलं. तर मी इफेक्ट कुठं देतात आणि कुठल्या ॲपमध्ये देतात तर मी तुम्हाला सिम्पलरित्या आणि एकदम क्लिअरली सांगतो. ओके, तर दोन ॲप आहेत, त्यासाठी मी पहिल्यांदा यूज करणाऱ्या लाईट रूममध्ये नवीन इफेक्ट आहेत, जे कोण अजून पण मारलं नाही ते मी दाखवणार आहे. लाईट रूम कसं यूज करायचं ते मी दाखवणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या आहे ती स्नॅपसीड. तर मी आता फोटो तुमच्यासाठी म्हणजे समोर डायरेक्ट ॲड करतो. तर आता इथं लाईट रूममध्ये जाऊन डायरेक्ट ॲड केला मी फोटो. ओके, तर आता तिकडे ॲड झाला आहे. तर लाईट रूम म्हणजे तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, दोनदा आपण कशा टाईपमध्ये इफेक्ट मारला आहे दोनदा मारणार आहे लाईटरूममध्ये, तर ते कुठला आणि कसा मारणार आहे. त्याशिवाय बॅनर होत म्हणजे आपलं ह्याच्यावर परफेक्ट इफेक्ट बसत नाही, आत्ता सांगून ठेवतो. ओके, तर आता आपण लाईटरूममध्ये जाऊया. तर भाऊंना, आता आपण आलो लाईटरूममध्ये आणि आपण हे फोटो परफेक्टलीरित्या ॲड करून घेतलो आहे. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट इंटरफेस दाखवले लाईटरूमचा. तर आता मी संपूर्ण सगळं काय काय लाईट मारली, कसा विषय झाला आहे, काय झाला आहे, तर ते मी तुम्हाला सगळं संपूर्ण दाखवतो. तर लाईटमध्ये गेला तर एक्सपोल म्हणजे आपण कसं इफेक्ट मारायचं आणि काय काय आपल्या गोष्टीकडे लक्ष पाहिजे. ओके, लाईटमध्ये गेला तर तुमचं आता जास्त लक्ष हे शर्टाकडे चाललं आहे. तर मी जरा मोठा करून घेतो फोटो. तर जास्त लक्ष तुमचं शर्टाकडे चाललं आहे, कारण का शर्टावरचं एक्सपोजर आणि ब्राईटनेस हे जास्त वाढला आहे, लाईट तिथं जास्त पडल्या. त्याचप्रमाणे आपण ही लाईट जरा कमी करून घेऊया. ओके, जरा उगच कमी झाल्या. कॉन्ट्रास्ट आपण जरा वाढवायचं, कारण का ब्लॅकिश असा इफेक्ट आला पाहिजे. ओके, तर तो मेन आहे. तर त्याबरोबर आपलं नेहमीचं म्हणजे हायलाईट आपण कमी करतो आहे, त्यामुळे इफेक्ट एकदम डाऊन होतो आहे, आणि शॅडो मारल्यावर इफेक्ट एकदम हे होतो आहे. तर हे करून झाल्यावर
व्हाईट्स व्हाईट्सही वाढवून घ्यायचं, म्हणजे जिथं लाईट पडायला पाहिजे तिथंच परफेक्ट पडतो आहे. ओके, त्याचबरोबर आता ब्लॅक्स ब्लॅक्सपणही वाढवून घ्या, कारण का जर ब्लॅक्स तुम्ही कमी ठेवला ओके तर आपले जे बॉर्डर असत्या शर्टाची आणि बॅकग्राऊंडची ती मिक्स होण्याची शक्यता असत्या, त्यामुळे ब्लॅक्स जर वाढवला तर तुम्हाला कटिंग करायला फोटोही सोपा जाईल, त्यासाठी मी ब्लॅक्स वाढवा म्हणलो. ओके, तर आता आपण गेलो आहे कलरमध्ये. लाईटमध्ये पहिला होता, आता कलरमध्ये गेलो. तर कलरमध्ये व्हायब्रन्स वाढवला जास्त, म्हणजे एक 50 केला व्हायब्रन्स. तुम्ही तुमच्या पद्धतीने 40 मी ठेवला जास्त, म्हणजे इथं ओठावर इफेक्ट पडाला त्यामुळं व्हायब्रन्स कमी ठेवला. व्हायब्रन्स कमी ठेवल्यामुळं चांगलं उठते पण आपलं सॅच्युरेशन काय वाढवायचं नाही. ओके, त्याबरोबर आता आपण आलो आहे इफेक्ट्समध्ये. इफेक्ट्समध्ये आल्यावर आता आपण मारायचं क्लॅरिटीला जास्त इफेक्ट. क्लॅरिटीवर सगळा खेळ असतो आहे. क्लॅरिटी मी केल्या 70. ओके, आणि डेहेज जरा वाढवतो. डेहेज 14 वाढवली. डेहेजचा पण सगळ्यात महत्त्वाचा वाटा आहे ह्या आपल्या ऑइल पेंट. मी 20 करतो. डेहेज जेवढं वाढवचीला तेवढं गडद इफेक्ट येतो आहे, आणि ह्योच गडद इफेक्ट आपल्याला स्मूथ करायचा आहे. सिम्पल आहे, स्मूथ करणं म्हणजे डायरेक्ट शार्पन जरा वाढवून घ्या, कारण का आपल्या फोटोला एकदम चांगला इफेक्ट येईल. तर नॉईज रिडक्शन हे सगळ्यात मेन ॲप आहे. नॉईज रिडक्शन संपूर्ण वाढवायचं, शेवटपर्यंत नेऊन ठेवायचं. ओके, तर आत्ताही इफेक्ट आलायस, तर ह्याला अजून एकदा सेव्ह करतो मी. तर ह्याला अजून एकदा सेव्ह करतो आणि तो अजून परत ॲड करतो मी यात. ओके, तर भाऊंनो आता आपण फोटो हाय तोच परत ॲड करून घेतला आहे. तर आता पहिल्या म्हणजे पहिल्यांदा लाईटमध्ये जायचं. कॉन्ट्रास्ट जरा म्हणजे जरा मी कमी करतो, कारण का एकदम डार्क झाला आहे फोटो. तर हायलाईट कमी करतो हाय असे प्रमाणे आणि शॅडो जरा वाढवतो. हायलाईट तुमच्या पद्धतीने कमी करा. एक्सप्लोजर जरा वाढवा. व्हाईट्स जरा वाढवा, कारण का जिथनं लाईट यायला पाहिजे तिथं येईल लाईट. ब्लॅक्स वाढवा. ओके, हे हायलाईटवर काम आहे. हायलाईट जर कमी केला तर तुमचा इफेक्ट अजून जरा जबराट बसेल. हायलाईट वाढवा. हायलाईट वाढवले आपण. ओके, व्हायब्रन्स काय वाढवायची गरज नाही, तरी पण वाढवलं तर चालते, काय वाढवायची गरज नाही. त्याचबरोबर क्लॅरिटी पण काय वाढवायची गरज नाही, जास्त करू ना. क्लॅरिटी 10 ठेवला तरी चालते. शार्पिंग जरा वाढवा आणि नॉईज रिडक्शन अजून एकदा द्यायचं. ओके, तर हो फायनल इफेक्ट आहे. तर यानंतर आपण नेणार आहे ते, हे बघा यो फायनल इफेक्ट बसला आहे. तर यानंतर नेणार आहे आपण ते आता स्नॅपसीडमध्ये. असा होता, सेव्ह केलं तू मागास तवा. आता आणि जरा उगच एक्स्ट्रा इफेक्ट बसला. तर त्यासाठी 2 स्टेप ह्या होत्या, महत्त्वाचे होते एकदम, या तुम्हाला कळल्या असतील आणि प्रत्येक बॅनरला तुम्ही वापरा. तर एवढंच म्हणजे हे नाही, तर याच्याबरोबर आपण स्नॅपसीडमध्ये जायचं आहे. तर स्नॅपसीडमध्ये एक महत्त्वाचा इफेक्ट आहे, तर मी झूम करून ठेवतो तुमच्यासाठी खास. तर तो कोणता वेगवेगळे इफेक्ट आहेत. तर तुम्ही ह्याच्यात जर गेला कशात बरं आपलं ट्यून इमेजमध्ये जर गेला तर तुम्हाला ॲम्बियन्स असा इफेक्ट बसेल, म्हणजे ॲम्बियन्स हे एक फिल्टर म्हणजे इफेक्ट भेटेल, तो जरा वाढवून घ्यायचा. इफेक्ट खतरी येते खतरी. एवढं सिम्पल ट्रिक केला, अशी होती, अशी झाली एकदम. तुम्ही बॅकग्राऊंड विचार करू नका, तुम्ही आपल्या ऑब्जेक्टचा विचार करा. प्रयत्न इथं डिटेल्स वाढवून असला तर वाढवा, त्यामुळे जरा वगैरे डिटेल्स येऊन जातील. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ग्लोमध्ये जायचं. इथं तुम्हाला येईल ग्लॅमर ग्लो. ओके, सॅच्युरेशन ते मायनस आहे ते हाय असं 0 आणा, आणि वॉर्म आहे ते 0 करा. आणि आपलं ग्लो आहे का नाही तो तुमच्या पद्धतीने ॲडजस्टमेंट करा. ओके, ग्लो तुम्हाला जेवढा वाटतो आहे तेवढा ॲडजस्टमेंट करा, कारण का इफेक्ट आपल्या पद्धतीने करायचा असतो आहे, कारण का प्रत्येकाचे इमेज आणि प्रत्येकाचे हे संपूर्ण सगळं वेगळं असते, त्यासाठी सांगलो आहे. ओके, तर इफेक्ट कसला खत्री बसला आहे, कसला खतरनाक बसला आहे ना तुकळा. तर इथनं तुम्ही डायरेक्ट डन म्हणून सेव्ह करू शकताय. ओके, नाहीतर इथनं तुम्ही एक्सपोर्ट मारून डायरेक्ट सेव्ह होतोय. एक्सपोर्ट मारला की डायरेक्ट सेव्ह होतोय आपल्या ह्याच्यात गॅलरीमध्ये. ओके, तर जर आजचं ट्युटोरियल आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. आणि ज्यांनी कोणी व्हिडिओ बघितले नाहीत, म्हणजे तुमची मित्रच असतील, तर त्यांना सांगा आपल्या चॅनलवर ऑइल पेंटचा इफेक्ट आला आहे, तर तो बघून घ्या. एक नंबर इफेक्ट आहे, फोटोशॉपमधल्यासारखा इफेक्ट आहे. ओके, तर लवकरच भेटू आपल्या पुढच्या ट्युटोरियलमध्ये. तोवर
काळजी घ्या, बाय.